स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा तासगावमध्ये 7 जून रोजी ठिय्या आंदोलन व रास्ता रोको वीज बिलासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक पाऊल। सांगली आणि कर्नाटकातील काही कारखानदारांनी अद्याप उसाची बिले दिलेली नाहीत, त्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 7 जून रोजी तासगाव येथे रास्ता रोको आंदोलन व त्यानंतर खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे। खराडे म्हणाले, खासदार संजय पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी कारखान्यात गाळत झालेल्या उसाची पहिली बिले दिलेली नाहीत, ती बिले मिळावीत यासाठी नागेवाडी कारखान्यावर स्वाभिमानीच्या वतीने 16 एप्रिल रोजी आंदोलन केले होते। त्यावेळी काकांनी 30 एप्रिल पर्यंत बिले देतो असं सांगितले होते, मात्र 30 मे उलटून गेला तरी अद्याप त्यांनी बिल दिलं नाही। सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून मान्सूनचीही चाहूल लागली आहे। मशागत, पेरणी, बियाणे, खते यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते। लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेला शेतकरी साखर कारखानदारांनी आणखीनच अडचणीत आणला आहे। हक्काचे ऊस बिल येणे असताना शेतकऱ्यांना भीक मागावी लागत आहे, याचं दुर्दैव आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 7 जून रोजी तासगाव, नागेवाडी आदी ठिकाणी कारखानदारांनी तात्काळ बिले द्यावीत यासाठी सोमवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 वाजता तासगाव येथे चिंचणी नाका रास्ता रोको करण्यात येणार आहे। त्यानंतर खासदार संजय पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे। कोरोनामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं असतानाच त्याच कोरोनाचा संकटाचा फायदा घेऊन सांगली जिल्ह्यातल्या आणि कर्नाटकातल्या काही साखर कारखान्यांनी अद्याप उसाचं पहिलं बिल दिलेलं नाही, काहीने दुसरा हप्ता दिलेला नाही आणि यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अनेक कारखान्यावरती यापूर्वी आंदोलन केले, मात्र तरीसुद्धा कारखानदारांनी बिलं दिलेली नाहीत। त्यामुळंच सोमवार दिनांक 7 जून रोजी तासगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी या दोन्ही कारखान्यानं अद्याप उसाची बिलं दिलेली नाहीत, त्याच्या निषेधार्थ त्यांच्या तासगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे 7 जूनपर्यंत साखर कारखानदारांनी उसाची बिलं तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अन्यथा यापुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल। आंदोलनाची तयारी ज्योतिराम जाधव, सचिन पाटील, दामाजी दुबुल, अशोक खाडे, गुलाबराव यादव, राजेंद्र माने, शशिकांत माने, संदेश पाटील, संदीप शिरोटे, सचिन महाडिक, गोरख महाडिक, माणिक शिरोटे, अनिल पाटील, महेश जगताप, सुरेश पाचिब्रे, बसवेश्वर पावटे, नारायण वाघमोडे, अख्तर संडे, तानाजी धनवडे आदी करत आहेत।